आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. छत्रपती शिवाजी महाराज की, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्योती जय क्रांती. ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचं. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना, सर्व आपले जे ओबीसी बांधव आहे यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन सादर केलेलं आहे. आपल्या ओबीसीला जी घटनात्मक आम्हाला जो आरक्षण दिलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण कमी करण्यात येऊ नये अशा संदर्भामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये जर मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचं कुठल्याही प्रकारचं दुमत असण्याचं कारण नाही आणि आमचा त्याला पाठिंबाच आहे. परंतु आमचं करून जर तुम्ही कोणाला देणार असेल तर ते आम्हाला मान्य राहणार नाही. त्यामुळं ओबीसी समाज हा जर उद्या जर आमच्यावर अन्याय जर होणार असेल तर तो रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिले. राज्यात या मराठा आरक्षणावर गदारोळ सुरू आहे. सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जर राज्यात गदारोळ सुरू आहे त्या संदर्भात ते शासन काही पावलं उचलायच्या तयारीत आहे की ओबीसीमधलं काही आरक्षण कट करून ज्या 350 जाती त्याच्यामध्ये त्याच्यातलं असू, ESW असू किंवा वेगवेगळे जे आरक्षण आहे सगळ्यांचं त्यातलं कमी करून ते मराठा समाजाला द्यायच्या विचारात दे. तर आमचं म्हणणं आहे की कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही मराठा समाजाला ते आरक्षण देण्यात यावं. ही मागणीसाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांची आज भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. ह्या पुढच्या काळात जर त्यांनी असे चुकीचे निर्णय घेतले शासनाने तर त्याला आम्ही जसंच तसे उत्तर देऊ. अरे हा आवाज कुणाचा? ओबीसीचा. अरे हा आवाज कुणाचा? ओबीसीचा. एकाचा नाही कुणाचा बाबाचं. जिंदाबाद जिंदाबाद. ओबीसी जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. ओबीसी जिंदाबाद. जय ज्योती जय क्रांती. जय ज्योती जय क्रांती. अरे आवाज अरे आवाज कुणाचा जाती न्याय जनगणना